ते मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, उपद्रवी सूक्ष्मजीव आपण कोणाला म्हणतो? जे सूक्ष्मजीव आपल्याला हानी पोहोचवतात अशा सूक्ष्मजीवांना आपण उपद्रवी सूक्ष्मजीव असे म्हणतो. उदाहरणार्थ त्यामध्ये सांगायचं झालं तर कवके, कवके नावाचं जे सूक्ष्मजीव आहे ते आपल्यासाठी हानिकारक कसे ते बघूया. तर बघा, पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये जर सुती कापड असेल, गोंडपाट असेल, किंवा चांबळीची वस्तू असेल, किंवा लाकूड असेल, तर या वस्तू थोड्या दिवसानंतर तुम्हाला त्यावर काळ्या रंगाची बुरशी आलेली दिसते. किंवा या वस्तू जर आपण ओलाव्यात ठेवल्या किंवा हवेच्या संपर्कात ठेवल्या की लवकर त्यावर बुरशी येते. मग ती बुरशी कशामुळे येते? तर बघा, ही जी बुरशी येते ती या कवकांमुळे येते. हवेमध्ये कवकाचे सूक्ष्मतंतू असतात आणि ओलसर जागेमुळे, ओलाव्यामुळे हे जे पदार्थ, हे ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितल्या, गोंडपाट किंवा चांबळ्याच्या वस्तू किंवा लाकूड, यावर हे सूक्ष्मतंतू त्या ठिकाणी कवकाचे बसतात व त्या ठिकाणी रुजतात. याच ठिकाणी त्यांची वाढ होते व त्यांचं प्रजनन देखील होते. पर्यायाने काय होतं की ह्या वस्तूंची हळूहळू झीज होते आणि ह्या वस्तू लवकर खराब होतात, आपल्याला त्या उपयोगी राहत नाही. अशा प्रकारे कवके हे जे सूक्ष्मजीव आहे, हा जो सूक्ष्मजीवांचा प्रकार आहे तो आपल्यासाठी उपद्रवी सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. त्याचप्रकारे बघा, तुम्ही जर घरी तुमची आई लोणचे, मुरब्बा किंवा इतर वस्तू बनवत असेल, तर त्या वस्तू जर आपण ओलाव्याच्या ठिकाणी ठेवल्या किंवा उघड्या ठेवल्या, तर लवकर त्यांना त्या ठिकाणी पांढरी बुरशी किंवा काळी बुरशी त्या वस्तूवर येते. मग ही बुरशी त्या ठिकाणी कवके या नावाच्या कवके या सूक्ष्मजीवांमुळे होते. त्या ठिकाणी मायको टॉक्झिन नावाचं जे कवक असते ते या ठिकाणी या पदार्थांमध्ये त्याची वाढ होते. त्या पदार्थांमधील जे पोषक द्रव्य आहे, ते पोषक द्रव्य हे मायकोटॉक्झिन नावाचे जे कवक असतात ते शोषून घेतात आणि त्या ठिकाणी त्या पदार्थांची विषारी द्रव्य त्या पदार्थांमध्ये सोडतात आणि असे पदार्थ आपल्याला खाण्याच्या उपयोगी राहत नाही. त्यानंतरचा आपला पुढचा उपद्रवी सूक्ष्मजीव आहे क्लॉस्ट्रिडियम. बऱ्याच वेळा तुम्ही असं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल पेपरमध्ये की एका ठिकाणी अनेक जणांनी एकच प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाली किंवा अन्नातून विषबाधा झाली, हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. मग एकाच वेळेला अन्नामध्ये विषबाधा कशी होते? तर हे क्लॉस्ट्रिडियम नावाचे जे सूक्ष्मजीव असतात ते या अन्नामध्ये त्यांची वाढ होते. याच्या 100 प्रजाती असतात. काही हे सूक्ष्मजीव हे मातीमध्ये असतात क्लॉस्ट्रिडियम नावाचे, तर काही सूक्ष्मजीव हे माणसाच्या किंवा प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये असतात. मग अशा प्रकारे क्लॉस्ट्रिडियम नावाचे सूक्ष्मजीव अन्नामध्ये शिरल्यानंतर त्या अन्नामध्ये विषाचं प्रमाण वाढतं आणि असं जे अन्न असतं ते विषारी होतं आणि असं अन्न जर आपण खाण्यात आलं तर आपल्याला त्या ठिकाणी उलट्या, मळमळ किंवा पोटात दुखणे असे आजार होण्याची शक्यता असते. आता क्लॉस्ट्रिडियम नावाच्या